मुसळधार पाऊस झाल्याने ऐन शेतकऱ्यांच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांचा संसार पाण्यात जमा झाला आहे. कौलखेड जहागीर या गावातील परिस्थिती जिल्ह्यातील प्रत्येक गावात थोडीफार सारखीच आहे. गावातून मोठ्या प्रमाणात नाल्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात बांधापर्यंत जात असते. उन्हाळ्यात नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण व्हायला हवे होते, मात्र तसे काही झाले नाही. नाल्यातील गाळा नाल्यातच साचून राहिला अन अवेळी आलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी काही वाहू शकले नाही, त्यामुळे ते एकाच जागी जमा झाले. बहादरपूर शाखेतील कालव्याचे पाणी देखील त्या नाल्यात शिरल्यामुळे नाल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या वस्तीला पाण्याने घेरून घेतलं. नाल्याच्या बाजूला असणाऱ्या शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं. शेतीचे बांध फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात कालव्याचे आणि नाल्याचे पाणी आतमध्ये शिरल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आजच्या आणि उद्याचा दिवस शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आणि सणाचा दिवस असतो. आज खालमानीच्या दिवशीच गावात नाल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा संपूर्ण संसार रस्त्यावरती आला आहे. शासनाच्या निष्काळजीपणामुळे नेहमीच शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना संकटांना सामोरे जावे लागते. पोळ्यासारख्या सणाच्या दिवशीही जर त्यांच्यावरती संकट टपूनच असतील तर खरंच कृषीप्रधान असणाऱ्या व्यवस्थेला शेतकऱ्यांचं आणि शेतमजुरांचं जगणं मान्य आहे का? शासनाने तातडीने गावातील परिस्थितीकडे लक्ष देऊन ज्यांची घरे पाण्यात साचली आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जमा झाले आहे अशाची पाहणी करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून नाल्याचे खोलीकरण करून रुंदीकरण करावे आणि आम्हा शेतकऱ्यांचं आणि शेतमजुरांचं जगणं मान्य करून त्यांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संतोष गवई, विदर्भ न्यूज, मोरगाव, मंजू.